या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। बुलढाण्यातील केळवत येथे राज्यपालांची काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील केळवत येथील शिवप्रेमी विचार मंचच्या वतीने राज्यपालांचा निषेध करत गावातून त्याची तिरडी घेऊन स्मशानभूमीपर्यंत प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढण्यात आली। दरम्यान भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। कालेकर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष आणि आज या ठिकाणी भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांवर जे अपशब्द वापरले, आज शिवाजी महाराजांचं पूर्ण देशभर ओळख आहे आणि शिवाजी महाराजांचं कार्य यांना काय माहीत आहे। यांच्या घुगऱ्या तरी शिजले का, पाळणा तरी कुठे यायचा, पाळणा तरी आलेला आहे का। शिवाजी महाराजांवर खूप अपशब्द वापरले त्यांचे। आम्ही या ठिकाणी मी त्यांचं जवाई म्हणून खांदा दिला आणि त्यांचं या नदीमध्ये प्रेत फेकून दिलं आणि त्यांचा या ठिकाणी आम्ही सगळ्या गावाच्या वतीनं सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। अशा मूर्खाला तर तिकडं कारगिलवर नेऊन फुकायला पाहिजे, देशाच्या बाहेर काढून द्यायला पाहिजे। त्या या ते भगतसिंग काय होऊन गेले, हा भगत काय गेलं, भगत म्हणाव का काय म्हणाव, हे असे धोतरशाप नसले पाहिजे या पदावर। हे यायचे धोतर सोडून ना खेट राहणार पाहिजे याले, इतकं बोलतो मी। मी नारायण वाणी तंटामुक्ती अध्यक्ष, मला भगतसिंग कोश्यारी यांनी मानसपुत्र मानलं होतं। मानसपुत्र या नात्यानं जो प्रेत या माणूस मेल्याच्यानंतर जे विधी करावा लागतो, तुम्ही रितसर या ठिकाणी पाणी धरून हा विधी शेवट केलेला आहे। भगतसिंग कोश्यारी हे आमच्या महान थोर पुरुषाबद्दल नेहमी गरळ ओकत असतात। संविधान पदावर असलेल्या एवढ्या मोठ्या जबाबदार माणसाला ही भाषा सोबत नाही। तरी या विषारी नागाला मी आज प्रेत यात्रा काढून या स्मशानभूमीत आणलेलं आहे। मी या सरकारला एक विनंती करेल की अशा या राज्यपालाला पदावरून हटवून त्याला महाराष्ट्राबाहेर हाकलून देण्यात यावे। मी द्वारका संजय भोसले, माजी सरपंच, आमच्या पूर्ण देशाचेच नाही तर इतरही बऱ्याच देशात शिवाजी महाराजांना दैवत मानणारे आणि महाराष्ट्रात तर आम्ही घराघरात त्यांचं पूजन करणारे मावळे आज या ठिकाणी केळवतवासी आमचे प्रताप पाटील सरपंच, आमचे तंटामुक्त अध्यक्ष कोश्यारी मानस मानलेले त्यांनी मानलेले मानस आणि आमचे गणेश भाऊ, आमच्या इतर महिला यांच्या वतीनं आम्ही आज भगतसिंग कोश्यारीच्या शिवाजी महाराजांना बोललेल्या वक्तव्याचा निषेध करतो। स्टार्ट। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे महापुरुषांबद्दल नेहमीच अपशब्द बोलतात। यापूर्वी त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंबद्दलही अशीच गरळ ओकलेली। काही दिवसापूर्वी त्यांनी एक असं वक्तव्य केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना रामदासाशिवाय कोण ओळखतो। आता रामदास जर नसते तर शिवाजी झाले नसते का, हाही प्रश्न आहे। परंतु कुठले तरी वायफळ मुद्दे हा माणूस उभा करतो। आणि 2 दिवसापूर्वी त्यांनी आता परत एक असं वक्तव्य केलेलं आहे की शिवाजी महाराजांना कमीपणा येईल अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरलेली। महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा देश शिवाजी महाराजांचा आहे। आणि भगतसिंग कोश्यारींना शिवाजी महाराज माहीत नसतील याच्यापेक्षा काय अज्ञान असू शकतं। तर ज्या दिवशी त्यांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भात अपशब्द वापरले, खऱ्या अर्थानं आमच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने ते त्याच दिवशी मेले। आणि म्हणून त्यांची एक प्रेत यात्रा काढली आम्ही आज। आणि त्यांचं यांनी नारायण वाणी यांनी पाणी धरलं, त्यांचे पूर्ण सोपस्कार केले आणि त्या नदीमध्ये आम्ही त्यांना फेकलेलं, त्यांचा निषेध करतो आम्ही। आणि विनंती करतो जे कोणी असतील सरकारमध्ये की असा नालायक व्यक्ती संवैधानिक पदावर ठेवू नये। मी नंदू कराडे, युवा सेना जिल्हा प्रमुख, आज केळवत गावकऱ्यांच्या समक्ष जे महाराष्ट्राचे बेताल बादशाह म्हणून ज्यांना या महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहे, जे बेताल बादशाह म्हणून ज्यांची आज संपूर्ण देशभर ओळख झालेली आहे, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं धोतर सोडून आज त्यांची अंत्ययात्रा काढून त्यांची धिंड आम्ही या ठिकाणी महिलांच्या उपस्थितीमध्ये काढलेली आहे की ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे अपशब्द वापरली की छत्रपती शिवाजी महाराज इतिहास जमा झालेला आहे। एखाद्या नेत्याबद्दल तुम्हाला चांगलं बोलायचं
त्यांचा सत्कार करा, सन्मान करा, त्यांचं कौतुक करा, पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी या हिंदवी स्वराज्यासाठी जे बलिदान दिलं, जे कर्तृत्व त्यांनी उभं केलेलं आहे आणि हिंदवी स्वराज्याची त्यांनी स्थापना केली, अशा महाराजांबद्दल ज्या राज्यपालांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, परंतु याची झोप कधी होती, झोपतून केव्हा उठतो, केव्हा केव्हा काय काय धंदे करतो, कधी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेबद्दल त्यांनी अपशब्द काढले, कधी अनेक संतांबद्दल बोलण्याची भाषा ही वेगवेगळी पद्धतीने, बेताल बादशाह की ज्यांची ओळख या महाराष्ट्रात झालेलं आहे, या भगतसिंग कोश्यारीला राज्यपाल पदावरून ताबडतोब हटवलं गेलं पाहिजेत आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजेत, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल. आज या महिलांच्या समक्ष समस्त गावकऱ्यांच्या वतीनं आज पाणी धरून त्याची या ठिकाणी अंत्ययात्रा काढली, त्याचं धोतर सोडलं आणि त्याला नदीत या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी फेकून दिलेलं आहे. आम्ही आज केळवत गावकरी व चिखलीच्या वतीनं या ठिकाणी भगतसिंग कोश्यारी राज्यपाल यांचा तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडे मिया पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीक, चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मिया. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला, असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफ चे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मिया. आमचा पता हॉटेल बडे मिया, विजापूर वेस, सोलापूर.